पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, यावेळी माझा पहिल्या चेंडूवर एक धाव आलेली असताना दुसऱ्या चेंडूवर माझा निर्धाव टाकते. तेजसकडे अनुभव आहे मोठ्या संघाकडून खेळण्याचा आणि तोच तो मैदानात वापरताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र तेजस आज थोडासा बाहेर होता, त्याला कन्यारत्न प्राप्त झालंय आणि तरी सुद्धा तो मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळी मात्र सीमारेषेला मानवंदना देणारा हा षटकार डीजे. धन्यवाद, सुंदर शॉट आहे. यावेळी आपण मात्र मिडविक क्षेत्रात पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तेजस खोला डब्याचा चेंडू, यो मेस आय विल डेफिनेटली हिट, यो की तेरी डांडी गोल, मेरा बॉलर पॉवरफुल डीजे. धन्यवाद डीजे. मेहनत इतनी कर लो कि किस्मत भी बोले, बेटा ये ले ये तो तेरा हक है. अजून एक एक्स्ट्रा बॅट्समन मैदानात पाठवायचा आहे, विनंती असेल. धन्यवाद. यावेळी आपण पाहतोय अक्षय मिणमिणे ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि त्याच्या समवेत चिन्मय ढवळे. तेजस चांगली गोलंदाजी करताना. यावेळी मात्र चेंडू काऊ कॉर्नर मिडविकेट क्षेत्रात गेला होता, मयूर चेंडू खाली येतो, चेंडूला फील्ड करतोय आणि अर्थात सुपूर्त करतोय तो गोलंदाज तेजसकडे. तोपर्यंत या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 8, लॉस ऑफ 1 विकेट, 8 लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. निर्धारित 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक पावरप्लेचं. यावेळी मात्र तेजस उर्वरित चेंडूंचा खेळ घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र घुटना टेक, तमाशा टेक चेंडू, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा डीजे. खराब पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअरला, एक बाउंड्री लाईन बाहेर. अर्थातच आम्ही दादा नाईक प्रेक्षक गॅलरीमध्ये यावेळी चेंडू जातोय. धावसंख्या आतापर्यंत 12 धावसंख्या, एक षटक पूर्ण 12 धावा, अजूनही 12 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी मार्कवर सूचित पेडवी. यावेळी मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं आणि पंच या चेंडूवर अर्थातच दंडात्मक कारवाई करतात आणि हा चेंडू स्वैर असं घोषित करतात. अर्थातच गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी आहे, कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश, ॲडव्होकेट प्रथमेश जी पाटील यांच्याकडून. यावेळी मात्र थोडासा बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला त्याखाली, तेव्हा जोपर्यंत फिल्डर जाते त्या चेंडूवर मिळते ती एक धाव. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते ती 14. यावेळी आपण पाहिला मंथन, यावेळी आपण पाहिजे चिन्मय ढवळे. पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा टेक चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन बाहेर, 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या होते ती 20. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 20 धावसंख्या एवढी मात्र पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर खऱ्या अर्थाने चांगली धावसंख्या म्हणता येईल एका विकेटच्या मोबदल्यात. अशा पद्धतीची धावसंख्या पाहायला मिळते. चिन्मय ढवळे ऑन अ फायर असं म्हणता येईल. मागच्या षटकामध्ये त्यांनी चौकार ठोकला, या षटकामध्ये तो षटकार ठोकतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर चेंडू, सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. यावेळी मात्र चिन्मय ढवळे. पुन्हा एकदा LBW अपील पंचाने यावेळी मात्र आउटसाइड ऑफ असं घोषित केलं. लेग बाय स्वरूपात ही धाव स्कोरबोर्डवर जमा होते. तोपर्यंत आपण पाहतोय धावसंख्येचा आकार
27 धावसंख्या. उर्वरित या षटकातील चेंडू शिल्लक आहेत एक, दोन चेंडू शिल्लक आहेत. आणि सुचित पेडवी विरुद्ध अक्षय मिणमिणे यावेळी म्हटलं अंधाधुंदा फायरिंग पाहायला मिळते, परंतु पंत या चेंडूवर नाराज आहेत. अतिरिक्त धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या 28. खऱ्या अर्थानं सुंदर क्रिकेट पाहायला मिळत आहे, परंतु थोडंसं सूर्यदेव असताना चाललेला असताना थोडंशी मैदानात काळोख पाहायला मिळत आहे, परंतु क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानात उपस्थित आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. यावेळी मात्र पुन्हा एकदा म्हणायला लागेल, हमे तो अपनोने लोटा, गैरो में कहा दम था, बॉल भी जहां पड़ा वहां चूना कम था. नो म्हणजे फ्री हिट. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळी सुद्धा लॉंग लेग सी मारेशे बाहेर, लकी चौकार. धन्यवाद डीजे. हा चेंडू सुद्धा पंचांनी नो असं घोषित केलाय. पुन्हा एकदा या चेंडूवर येत आहेत त्या पाच धावा, त्याच्या मदतीने धावसंख्या होत्या त्या 34. अक्षय मिणमिणे इज ऑन फायर. हा चेंडू सुद्धा फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळी मारतोय फ्री हिटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड होतोय अर्थातच. परंतु आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडूवर फक्त रनआउट स्वरूपाची विकेट मिळते, बोल्ड कॅच अशा पद्धतीच्या विकेट्स मिळत नाही. षटक समाप्त, एक चेंडू शिल्लक आहेत. ओके सर, अर्थातच मुन्नाजी पठाण आजच्या मॅचसाठी लाभलेले पंच, अजितजी खुटले सर, हिरामण भोसले सर हे आजच्या दिवसात सामन्यामध्ये पंचगिरी करतात. अतिशय लाजवाब पंचगिरी त्यांनी केले. मुंबई विभागामध्ये नेहमीप्रमाणे ते पंचगिरी करतात, अलिबागमध्ये प्रथमच पंचगिरी करण्यासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर, चिन्मय इज ऑन फायर. डीजे धन्यवाद डीजे. हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका, कारण परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. यावेळी मात्र चिन्मय ढवळेने पहिल्या षटकामध्ये जी थोडासा पिछाडीवर पाहायला मिळत होता संघ, तो संघ फ्रंटफुटला आणणे, घणाचे घाव सोसले, चांगले चौकार षटकार ठोकून. यावेळी मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 41. यावेळी पाहतोय आपण 41 धावसंख्या झालेली आहे. आणि स्ट्राईक एंडला अक्षय मिणमिणे, नॉन स्ट्राईक एंडला चिन्मय ढवळे, गोलंदाजी मार्कर अक्षय मॅक्सवेल. पुन्हा एकदा गेंद मिली स्लॉट मे और उसको पार किया पार्किंग लॉट मे. डीजे धन्यवाद डीजे. 51 धावसंख्या पाहायला मिळते. अक्षय पुन्हा एकदा चेंडू मिडल ऑफ बॅट कनेक्ट झाला नाही, परंतु चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात गेलाय, तिथे फिल्डर तैनात आहे. यावेळी मात्र या चेंडूवर मिळते ती एक धाव. प्रेशर रिलीफ करणारा हा चेंडू. यावेळी मात्र धावसंख्या पाहिली गेली तर 48 धावसंख्या. खऱ्या अर्थानं सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा उर्वरित या षटकातील चार चेंडू शिल्लक आहे. चिन्मय ढवळे स्ट्राईक एंडला चेंडू कट करतोय थर्डमॅनच्या दिशेला, तिथे फिल्डर तैनात होता अचूकरित्या. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय, या चेंडू मागे मिळते ती एक धाव. 49 धावसंख्या. या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 3. खराब पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती राधा दामोदर फोफेरी या संघाकडून. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 12 धावा, त्यानंतर 29 धावा, त्यानंतर हे षटक. यावेळी सुद्धा चेंडू आकाशाला गवस निघालतोय. हवेतील ऑक्सिजन नायट्रोजनचे धुंद असतं ते मोडण्याचा जरूर या चेंडूने प्रयत्न केला होता, परंतु चेंडू विसावतोय तो तेजसच्या हातात. ही विकेट डीजे. धन्यवाद डीजे. उर्वरित या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 2. आणि नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आला आहे तो नॉन स्ट्राईक एंडला, अर्थातच मंथन डाकी. स्ट्राईक एंडला चिन्मय ढवळे अक्षयचा सामना करते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर, हा
अतुंग असा षटकार डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 55 धावा. खराब पद्धतीची गोलंदाजी, शॉर्ट ऑफ गोल्डन स्वरूपाचे चेंडू बिरगावून देते चिन्मय पुन्हा एकदा. यावेळी सुद्धा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू वन बाउ चेंडू सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. निश्चितच जी पावलं खऱ्या अर्थानं अंगणात खेळण्या बागडण्यासाठी असतात, परंतु ती आज शर्विकाच्या रूपानं ती पावलं आपण अनेक शिखर पादांकरात करणारी पाहायला मिळतात. अशीच कुमारी शर्विका हिचा आपण सन्मान करणार आहोत. शर्विकाने वयाच्या निश्चितच अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची चिमुकली जिनं गिनज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्याचप्रमाणे अनेक जागतिक विक्रम मानमध्ये आपल्या नावाची नोंद केली अशी कुमारी शर्विका म्हात्रे हिचा आपण सन्मान या तरुणाईच्या उत्सवामध्ये अर्थात प्रीमियर लीगच्या 2021 आणि 22 पर्वामध्ये पर्व दुसऱ्यामध्ये आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय अमितदादा नाईक यांना विनंती करेन की आपण शर्विकाचा ही शिवप्रतिमा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन यथोचित आता सन्मान आणि स्वागत करायचं आहे. कुमारी शर्विका हिचा आपण सन्मान आणि स्वागत करतो आहोत. खेळाला सुरुवात करायची आहे मित्रांनो. तीन बॅट्समन जायचे आहेत मैदानामध्ये, तीन बॅट्समन. कुमारी शर्विका हिचा आपण सन्मान आणि सत्कार करत आहोत. जी पावलं अंगणामध्ये खेळण्या बागडण्यासाठी असतात, अगदी ती पावलं आज संपूर्ण जगभर अर्थातच अनेक डोंगर दऱ्यांमध्ये अनेक शिखरांवर चढताना पाहतो. अनेक शिखरच्या माध्यमातून पादाक्रांत झालेली आहेत अशी ही शर्विका खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची. धन्यवाद दादा. 18 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर असताना 60 धावांची गरज आहे, त्या अर्थातच राधा दामोदर फोफिरी संघाला. राधा दामोदर फोफिरी संघाकडून वैयक्तिक ओपनिंग बॅट्समन पाहतोय आपण प्रदीप आणि अर्थातच विपुल. मंथन डाकी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅचकडे वळणार आहोत. यावेळी पाहतोय आपण अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, तेच तर चेंडू पायांवर आदळतोय. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर मिळते ती लेग बाय स्वरूपाची धाव. धाव संख्येचा श्रीगणेशा होतोय पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू यावेळी मात्र पाहिला तर आउटसाइड ऑफ गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला, थोडासा कट स्वरूपाचा चेंडू गेला. त्यावेळी आपण पाहिला तर थोडासा खालच्या बाजूला पट्टीमध्ये चेंडू राहिला, प्रदीपच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही, त्यामुळे या चेंडूवर मिळते ती एक धाव. पुन्हा एकदा विपुल विरुद्ध मंथन आपण बॅटल पाहणार आहोत. यावेळी पाहतोय आपण खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी पाहतोय विकेट कीपरकडून चुकी झाली, अर्थात बॅट थोडीशी जमिनीला घासली होती चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नसल्यामुळे हा चेंडू विसावतो येतो विकेट कीपरच्या हातात. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. खऱ्या अर्थाने तेज तरार गोलंदाजी, अचूक लाईन, भेदक मारा, तिखट मारा, हे मंथनच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य. या गेल्या 2 वर्षापासून त्याची गोलंदाजी अतिशय लाजवाब पद्धतीची पाहायला मिळते. पुन्हा एकदा फलटास पद्धतीचा चेंडू मिड विकेट क्षेत्रात गेलाय, तिथे फिल्डर तैनात आहे, वन बाउट चेंडूला फील्ड करतोय आणि या चेंडूवर मिळते ती एक धाव. विपुल या शॉटवर अतिशय नाराज आहे. या शॉटवर उलटाच पद्धतीचा होता चेंडू, कोणत्याही जागेत तो खेळू शकत होता, परंतु दुर्दैव आणि दुर्दैव त्यांच्या वाटाला. पुन्हा एकदा प्रदीप, प्रदीपमध्ये ती ॲबिलिटी आहे, त्याच्यात कॅपेबिलिटी आहे, तो करू शकतो आणि परंतु जर तर त्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. फुलटाच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. चेंडू बॅटला लागून सीमारेषा पार होते 4 धावांसाठी डीजे. धन्यवाद डीजे.
सहा धावा होता है एक खराब पद्धति चेंडू ये मात्र पहाय मिला पुनः एकदम मंथन कड़ी खोलवा टप्प्या चेंडू रिवर्स स्वीप का अटेम्प्ट करने का प्रयत्न ये मात्र अंधाधुंद बायरिंग जमीनी वारा घालने का प्रयत्न चेंडू और फळी का कोणताही संपर्क नसल्यामुळे दादा अर्थात चेंडू हा जातो तो निर्धाव चेंडू यावेळी मात्र मागचा चेंडू थोडासा खराब होता आता मात्र लाइन लेंथ सुधारली फुलर लिंग से चेंडू टाकते तेज तर टाकतोय आणि गप्प बसवते प्रदीपला पुन्हा एकदा यावेळी मात्र अक्रॉस दी लाइन खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप वर येऊन पाचव्या सहाव्या स्टंप वर येऊन चेंडू मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता लॉन्ग लेगच्या दिशेला परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर न जाता विकेट कीपरच्या हातात जाते अर्थात हे षटक संपली कंप्लीट होते आणि आता धावसंख्या होते ती 6 12 चेंडू 54 धावांची गरज आहे कशा पद्धतीने फलंदाजी होईल पाहणे योग्य असेल ज्यावेळी आपण पाहतो युवराज सिंगने 12 चेंडूमध्ये 50 धावा केल्या होत्या त्यानंतर कॅरन पोलार्डने केल्या होत्या क्रिस गेलने केल्या होत्या तशा पद्धतीचे फलंदाजी अबूने सुद्धा केली होती आणि तेच खेळाडूंना आठवायला लागेल परंतु आठवून काही फायदा नाही मैदानात खेळसुद्धा त्याच दर्जाचा करावा लागेल कारण जरदरच्या गोष्टी असतात ज्यामध्ये फक्त उत्साह येतो करायचं काय ते आपल्यालाच असतं परंतु 12 चेंडू प्रगती पथावर आहे मागच्या पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर विपुलने एका षटकामध्ये 30 धावा कुठून काढल्या होत्या 31 धावा कुठून काढल्या होत्या यावेळी कशा पद्धतीची फलंदाजी करते 12 चेंडू 54 धावा 12 चेंडू स्ट्राईक एंडला विपुल ठाकूर गोलंदाजी मार्कवर येते तो गोलंदाज अक्षय मिनमिने हॅलो फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र नो प्लस 4 4 धावा डीजे हॅलो धन्यवाद डीजे नो प्लस 4 5 धावा आल्यात बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो मजबूरियों को मत कोसो हर हालात में चलना सीखो यावेळी पाहतोय 12 चेंडू मध्ये 54 धावांची गरज असताना हा चेंडू फ्री हिटचा चेंडू फुल या मात्र खोलो टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय फ्री हिटचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय तो अर्थातच गोलंदाज अक्षय मिनमिनेने खोलवा टप्प्याचे चेंडू टाकण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा फुल टॉस पद्धतीचे बीमर पद्धतीचे चेंडू टाकतोय आणि नो प्लस 4 अशा 5 धावा मागच्या चेंडूवर आल्या होत्या यावेळी मात्र चांगला चेंडू टाकला होता अक्षय मिनमिनेने पुन्हा एकदा विपुलसाठी यावेळी मात्र बॉल इज इन एअर फिल्डर अंडर रेट अँड ड्रॉप द कॅच या चेंडू मागे मिळते ती एक धाव धावसंख्येत बदल होते धावसंख्या 12 आतापर्यंत टार्गेटचा विचार केला कॅल्क्युलेटेड टार्गेटचा 11 चेंडू 10 चेंडू 48 धावा पुन्हा एकदा प्रदीप ऑन अ स्ट्राईक अक्षय मिनमिनेचा सामना करतोय खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला शॉर्ट पॉईंटच्या दिशेला त्यावेळी मात्र या चेंडूवर मिळते ती एक धाव खऱ्या हाताने सुंदर गोलंदाजी आपल्या गावातील गोलंदाजासमोर करते कारण त्याला माहिती आहे प्रदीप कशा पद्धतीचा शॉट खेळतो कशा पद्धतीची फलंदाजी आहे हे अनुसरून हे ओळखून ही गोलंदाजी वाखाडण्याजोगी आहे यावेळी मात्र अक्षय मिनमिने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते विपुल ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळतोय अक्षय मिनमिने फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र बॅट चिकड लागून बॉल बॅक टू द बॉलर गेला आणि विकेट पतन होते विपुल बॅक टू द पवेलियन डीजे पुन्हा एकदा यावेळी पाहता LBWचा अपील होत आहे जोपर्यंत फील्ड होते चेंडू या चेंडूवर मागे येते ती एक धाव अतिरिक्त यावेळी पाहता एक धावसंख्येने स्कोरबोर्ड पुढे जाते 14 या धावसंख्येत पोहोचते चांगली ओव्हर चांगलं 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या चेंडूवर नो बॉल त्यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा कार्पेटचे सारे चेंडू खेळ आहे ऑन साईडला तिथे मात्र या चेंडू मागे येते ती एक धाव अजूनही एक चेंडू शिल्लक आहे सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे 7 चेंडू मध्ये 7 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते प्रदीप अक्षय मिनमिनेचा सामना करतोय यावेळी मात्र प्रदीपच्या बॅटमधून मोठा फटका येतो चेंडू सीमा रेषा काढण्याचा जरूर प्रयत्न करतोय आणि यावेळी मात्र सोनलच्या हातात उत्कृष्ट असा झेल पकडलाय सोनलने डीजे
धन्यवाद डीजे. न्यू बैट्समैन इन, बैट्समैन नेम तेजस. तेजस न्यू बैट्समैन इन तेजस. यावेळी आपण पाहतोय विकी स्ट्राइक प्रतीक पाटील उर्फ पिंट्या. अंतिम सहा चेंडूंचा खेळ प्रगती पथावर असताना सहा चेंडू मध्ये धावा आवश्यक आहेत. त्या 46 सहा चेंडू 46 धावा. प्रतीक वर्सेस अक्षय एकाच गावातील खेळाडू. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू स्वेटला एक बाउंड्री लाईन बाहेर सहा धावांसाठी. धन्यवाद डीजे. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू 40 धावांची गरज. पुन्हा एकदा पिंट्या वर्सेस अक्षय असं बॅटल असणार आहे मैदानात. यावेळी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग सी मारेशे बाहेर 4 धावांसाठी चेंडू. डीजे धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं ओ शेड तुम्ही नादच केलाय थेट, परंतु नाद करायची वेळ जेव्हा होती तेव्हा बॅटमधून धावा आल्या नाही. यावेळी मात्र निरर्थक फटके असे म्हणता येईल. पुन्हा एकदा पिंट्यावरती अक्षय. यावेळी आपण पाहते गती कमी केली होती या चेंडूमागे. LBWचा जरूर अपील झाला परंतु पंचाने नकारात्मक उत्तर दिलं. हा चेंडू निर्धाव चेंडू, प्रेशर रिलीफ करणारा चेंडू. 3 चेंडूमध्ये धावा आवश्यक आहे. त्या अर्थातच 36 धावा. 3 चेंडू 36 धावा. औपचारिकता बाकी असताना पिंट्या उर्वरित 3 चेंडू घेऊन. यावेळी आपण पाहतो एका हाताने चेंडू सीमारेषा पार होतोय की नाही. येस इट इज सिक्सर डीजे. डीजे यावेळी आपण पाहतोय सुंदर गीत ऐकलं. उर्वरित सामन्यामध्ये 2 चेंडूचा खेळ प्रगती पथावर आहे आणि पिंट्या वर्सेस अक्षय असं बॅटल आहे. दोन चेंडू 30 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा दृढ प्रयत्न केला होता. चेंडू मिडविकेट क्षेत्रात जाते. चेंडू खाली मागे फिल्डर येतोय सतेज. जोपर्यंत फील्ड करतोय या चेंडू मागे येते ती एक धाव. अर्थातच लावण्य इलेव्हन शिवबा हाशिवरे संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतोय असं वाटतंय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. विकीच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मागे मंथन डाकी येतोय. चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं लावण्य इलेव्हन शिवबा हाशिवरे संघ विजयी होतोय. पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. त्यानंतर बॉल ताब्यात घ्यायचंय पंच. त्यानंतर आणि त्यानंतर मनसे बरीदेव बरीचा पाडा संघ हा संघ सुद्धा पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. दोन्ही विजयी संघांचे अभिनंदन आणि पराभूत संघ त्यांचे सुद्धा अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यावेळी मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाणार आहोत. धन्यवाद सर्विका. आम्ही केलेल्या विनंतीला आपण सन्मान दिलात आणि आपण इथे उपस्थित झालात. मी सर्विकांच्या आईबाबांचं सुद्धा आभार व्यक्त करेन की आम्ही केलेल्या विनंतीला आपण सन्मान देताना इथे उपस्थित झालात. आणि खऱ्या अर्थानं आमच्या खारेपाटकरांसाठी सर्विकाची ओळख करून दिलीत. या सामन्याचा सामनावीर ठरतोय. अर्थातच या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला तो लावण्य इलेव्हन शिवबा हाशिवरे संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा आक्रमक शैलीचा फलंदाज. चिन्मय ढवळे
निश्चितच या शेवटच्या सामन्याचा सामनावीचा मानकरी ठरतोय चिन्मय ढवळे। वैयक्तिक 34 धावांची अफलातून खेळी त्याने केली आणि खऱ्या अर्थानं या निर्णायक सामन्यामध्ये तो शिवबा 11 अर्थात लावण्या 11 शिवबा हाशिवरे संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला। मी सन्माननीय मच्छिंद्रजी पाटील सरपंच साहेब आपणास विनंती करेन की आपण चिन्मयला या सामन्यासाठी सामनावीरने सन्मानित करायचं। आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील सरपंच यांच्या समवेत चंद्रकांतजी पाटील उपसरपंच संजयजी पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत। तर या त्रयींच्या माध्यमातून सोबत अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून आपण चिन्मयला या सामन्याचा सामनावीर म्हणून सन्मानित करत आहोत। आज दिवसभर लीग पद्धतीचे सामने खेळवले गेले, अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये या सामन्यांचा प्रेक्षकांनी आस्वाद घेतला। कोविड नियमांचं तंतोतंत पालन करताना अर्थातच या वर्षाच्या अखेरच्या संध्येला मी एक संदेश देऊ इच्छित आहे। मित्रांनो, आज उद्या नवीन वर्षाच्या स्वागताची जल्लोष तयारी आपण करणार आहात। रात्री 12 नंतर जोरदार फटाके किंवा एक मेजवानीचं आयोजन करून अनेक गोष्टी करणार आहात, परंतु या गोष्टींपेक्षा आपण सुरक्षित असणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे मी विनंती करेन, निश्चितच जे काही कराल ते अगदी सुरक्षित पद्धतीनेच करा, कारण आजची रात्र 31ची रात्र जरी असली तरीसुद्धा आपल्या आनंदाला किंवा भावनांना कुठेतरी थोडंसं आवर घाला, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपप्रकार आपल्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांसाठी अनुभवायला येणार नाही। तर विनंती असेल या तरुणाईला की 31 ही रात्र जरी इंग्रजांचं देणं असलं तरीसुद्धा आपल्या नववर्षाचं स्वागत हे गुढी पाडव्यालाच होणार आणि आम्ही शुभेच्छा सुद्धा तुम्हाला गुढी पाडव्यालाच देणार। उद्या हॅपी न्यू इयर नक्कीच होणार, परंतु आपलं वर्ष हे गुढी पाडव्यालाच साजरं करणार। निश्चितच रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुनीलजी काका आम्ही केलेल्या विनंतीला संपूर्ण दिवसभर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, तर मी त्यांचं सुद्धा धन्यवाद देईन। कार्यपाठ प्रीमियर लीगच्या वतीनं तरुणाईचा उत्सव तरुणाईचा आज विजेते अर्थातच पात्र ठरलेले संघ आहेत मनसे बहिरीदेव बहिरीचा पाडा आणि लावण्या 11 शिवबा हाशिवरे संघ। अर्थातच शिवबा हाशिवरे हा संघ गेल्या वर्षीचा बक्षीस विजेता संघ होता। निश्चितच